इयत्ता 9वी पाठ 7वा दिव्याच्या शोधामागची दिव्य. लेखक आहेत डॉक्टर अनिल गोडबोले. आज या व्हिडिओमध्ये आपण पाठाचे केवळ वाचन करणार आहोत. माझे या पाठाचे वाचन झाल्यानंतर तुम्हाला स्वतः या पाठाचे वाचन करायचे आहे. तर चला सुरुवात करूया. वसंत ऋतूचे दिवस. काही दिवस सुट्टी घालविण्यासाठी मित्रांना घेऊन थॉमस एडिसन एका डोंगराळ भागातील खेडेगावात जाऊन राहिला. सूर्यग्रहण असल्यामुळे भर दिवसा सर्वत्र अंधार पसरला. तिथे काही शास्त्रज्ञ आणि ज्योतिषी सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी जमले होते. मित्रमंडळींच्या गप्पा रंगात आल्या होत्या, पण एडिसन कसल्या तरी विचारात गढून गेला होता. त्याच्या एका मित्राने सहजपणे विचारले, काय एडिसन साहेब, कसल्या एवढ्या विचारात गढलात? त्या अंधारावर मात करणाऱ्या प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या शोधासाठी कल्पना तर नाही ना तुमच्या डोक्यात? असले काहीतरी वेडगळ विचार नेहमीच तुमच्या डोक्यात येतात. मला वेडगळ म्हणा किंवा काहीही म्हणा, पण खरेच नेमका असाच विचार माझ्या डोक्यात आता आला आहे. मी अशा काहीतरी प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या शोधात आहे की जी किमतीमध्ये कमी असेल, पण सामान्य माणसालाही रोजच्या जीवनात तिचा उपयोग होईल. एडिसनच्या मित्रांनी फारसे गंभीरपणे मनावर घेतले नाही. बऱ्याच जणांनी तर ते हसण्यावारीच नेले. तुम्हाला ही थट्टा वाटते, पण हातच्या कंकणाला आरसा कशाला? माझ्या मनातील कल्पनेप्रमाणे असणारी वस्तू शोधण्याचे आव्हान मी स्वीकारले आहे. एडिसन अगदी सहजपणे बोलून गेला. एखादी कल्पना मनात आली की तिचा सतत पाठपुरावा करणे हे तर एडिसनचे वैशिष्ट्य होते. एडिसनने आव्हान स्वीकारले खरे, पण हे काम वाटते तितके सोपे नव्हते. कृत्रिमरित्या प्रकाश निर्माण करण्याचे व रात्रीचे दिवसात रूपांतर करण्याचे यापूर्वीही काही प्रयत्न झाले. सर हम्फ्रे डेव्ही याने खाणीमध्ये वापरण्यासाठी एक कमानदार दिवा तयार केला होता. त्यात वीज वाहून नेणाऱ्या तारांच्या टोकांना कार्बनचे म्हणजे कोळशाच्या पदार्थाचे तुकडे जोडलेले होते. तारांची कार्बन जोडलेली टोके जवळ आणली की त्यातून झगझगीत प्रकाश निर्माण व्हायचा, पण या प्रकाशाच्या उपयोगाला फार मर्यादा होत्या. दरवेळी कार्बनचे तुकडे जाळून प्रकाश निर्माण करणे हे काम खर्चिक होते. त्यातून निर्माण होणारा विषारी वायू हाही धोकादायक होता. प्रकाश तर जास्त वेळ टिकणारा हवा, तो कमी खर्चात निर्माण करता यायला हवा, तो फार प्रखरही नको, त्यातून विषारी वायूचा धोकाही नको, हे सारे कसे जमायचे? एडिसनचे विचारचक्र सुरू झाले. कोणताही नवा शोध एकाएकी लागत नाही. निरीक्षण, अनुमान, प्रयोग, पुन्हा पुन्हा प्रयोग करणे हे चक्र सतत चालूच असते. एडिसनने प्लॅटिनमचा उपयोग करून पाहिला, तो थोडाफार यशस्वी झाला, पण असला महागडा प्रयोग व्यवहार्य नव्हता. उन्हाळ्याचे दिवस हातातल्या पंख्याने वारा घेत असताना एडिसनचे लक्ष पंख्याच्या काडीकडे गेले. या बांबूपासून कार्बन करता येईल का? मनात विचार आला की लगेच प्रयोगांना सुरुवात. हा बांबू कोणत्या जातीचा असावा? उष्ण कटिबंधात आणि विशेषतः आफ्रिका आणि आशिया खंडात बांबूच्या असंख्य जातींची लागवड केली जाते. यापैकी कोणता बांबू उपयुक्त ठरेल याचा शोध घेणे आवश्यक होते. बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनच्या सहकाऱ्यांनी आफ्रिका खंडात हजारो मैल पायी प्रवास केला. त्या ठिकाणी त्यांना हिंस्त्र पशूंशी आणि मलेरियाशी सतत सामना करावा लागला. बांबूच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनने पाण्यासारखा पैसा खर्च केला. त्यातून त्याने 6,000 प्रकारच्या बांबूच्या जाती गोळा केल्या. बांबूपासून तयार केलेली फिलामेंट ही अधिक काळ प्रकाश देणारी ठरली, पण अजूनही त्याच्या मनाचे पूर्ण समाधान झाले नव्हते. प्रयोग सतत चालूच होते. हे प्रयोग चालू असताना एडिसनचे चहा, जेवण आणि झोप हे सारे प्रयोगशाळेतील टेबलावरच. भूक लागली की उभ्या उभ्याच थोडेसे खायचे, थकल्यासारखे वाटले की बसल्या बसल्या थोडीशी डुलकी घ्यायची. तरीही कामातून थोडीशी फुरसत मिळाली
की एडिसन त्याच्या सहकाऱ्यांना समुद्रावर मासे मारायला किंवा नृत्याच्या नाही तर गाण्याच्या कार्यक्रमांना घेऊन जायचा. मन ताजेतवाने झाले की पुन्हा कामाला सुरुवात. सुरुवातीला दिव्याच्या प्रयोगाबाबतची प्रत्येक कल्पनाच योग्य आहे असे एडिसनला वाटायचे, पण प्रयोग करून पाहिल्यावर त्यातील फोलपणा जाणवायचा. केलेला प्रत्येक प्रयोग आणि त्यातून काय आढळले याची पद्धतशीर नोंद वह्यांमधून ठेवली. अशा त्याच्या प्रयोगाच्या 200 वह्यांची 40,000 पाने भरून गेली. एडिसनचे काही टीकाकार त्याला म्हणायचे, हा सगळा खटाटो फुकटचा गेला म्हणायचा, कारण यातल्या बहुतेक नोंदी या फसलेल्या प्रयोगांच्या आहेत. या टीकाकारांना एडिसनने उत्तर दिले आहे, मी जे 1000 प्रयोग केले ते फसले तरी फुकट गेले असे म्हणता येईल? निदान माझ्यानंतर प्रयोग करणाऱ्यांना हेच प्रयोग पुन्हा करून पाहण्याची गरज नाही. त्यांचे ते श्रम आणि वेळ वाचला हा फायदाच नाही का? सतत 10 ते 12 वर्षे प्रयोग करून पाहिल्यानंतर दिव्यामध्ये फिलॅमेंटसाठी वापरण्यात येणाऱ्या टंगस्टन धातूचा प्रयोग यशस्वी झाला. इतका महत्त्वपूर्ण शोध लागला, पण तो लोकांना माहिती कसा व्हावा? त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. मेनलो पार्क येथील घराभोवती त्याने प्रचंड मोठा मांडव उभारला. त्या ठिकाणी नाना प्रकारच्या दिव्यांची आकर्षक रोषणाई केली. झाडात, झुडपात, अंगणात, गच्चीवर, किंबहुना जिथे जागा मिळेल तिथे वाटाण्यापासून भोपळ्यापर्यंतच्या विविध आकाराचे आणि रंगाचे दिवे लावण्यात आले. तो दिवस होता 21 ऑक्टोबर 1879. घराभोवतीचा दिव्यांचा झगमगाट पाहायला सारे गावच्या गाव लोटले. एडिसनने केलेल्या या दिवाळीचा वर्तमानपत्रात आणि सगळीकडे गवगवा झाला. वर्तमानपत्रांतून दिव्याच्या शोधाची बातमी जगभर पसरली. 21 ऑक्टोबर 1929 या दिवशी एडिसनने लावलेल्या दिव्याच्या शोधाला 50 वर्षे पूर्ण झाल्यानंतर साऱ्या अमेरिकेने हा दिवस एखाद्या महोत्सवासारखा साजरा केला. एका मोठ्या समारंभात अमेरिकेच्या अध्यक्षांनी एडिसनचा सन्मान केला. या घटनेच्या निमित्ताने अमेरिकेच्या पोस्ट खात्याने दिव्याचे चित्र असणारी तिकीटेही प्रसिद्ध केली. एक सर्वसामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या एडिसनने हे सारे कसे केले याचे त्याच्या टीकाकारांना आश्चर्य वाटले, पण त्यांना एडिसनने मार्मिकपणे सांगितले, इतरांपेक्षा माझ्यामध्ये बुद्धिमत्ता अधिक होती असे मुळीच नाही, पण संकटांना तोंड देण्याची, असंख्य प्रकारचे प्रयोग करून पाहण्याची व 1000 वेळा अपयश आले तरी पुन्हा तितक्याच उमेदीने नवे प्रयोग करून पाहण्याची चिकाटी माझ्याजवळ होती. माझ्या यशात 1 हिस्सा भाग बुद्धिमत्तेचा असल्यास 99 हिस्से भाग हा चिकाटीचा आहे.